हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्रुन्स कुकबुक. आज घेऊन आलो आहोत एक हटके रेसिपी, मटन लवर्स साठी ही डिश. आज आपण बनवणार आहोत मटन रारा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, मटन रारा. तर चला रेसिपी पाहूयात. मटन रारा बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण मटन मॅरिनेट करून घेऊयात. ह्यासाठी मी इथं 1/2 किलो मटन घेतलेलं आहे. हे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मी ह्यामध्ये दही ॲड करून घेऊ. इथे मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे. तुम्ही हे मिक्सरमधनं सुद्धा ग्राइंड करून ह्याची पेस्ट बनवून घेऊ शकता. मटन मध्ये ऍड करून घेऊयात. आता ह्यामध्ये हळद ऍड करून घेऊ. तिखट ऍड करूयात. थोडस मीठ. आता हे सगळं मटनला कोट करून घेऊयात. इथे मी मटन विथ बोन्स घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बोनलेस मटन सुद्धा घेऊ शकता. मटन साधारण मी 20 ते 30 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवणार आहे. मटन 20 ते 25 मिनिटं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता आपण मटन रारा बनवायला घेऊयात. यासाठी मी तेल गरम करत ठेवलं आहे. 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलीये. तेल आणि तूप गरम झालं की ह्यामध्ये आपण खडे मसाले ऍड करणार आहोत. खडे मसाल्यांमध्ये इथे मी मिरी, काळी वेलची, हिरवी वेलची, लवंगा, दालचिनीचा तुकडा, जिरे, चक्रफूल घेतलेलं आहे. ह्यामध्ये आपण तमालपत्र सुद्धा ऍड करणार आहोत. तूप गरम झालेलं आहे. गरम मसाला ऍड करून घेऊयात. चक्रफुलाचे मी तुकडे करून घेणार आहे. थोडेस परतून घेऊया. आता ह्यामध्ये मी 1 मोठा कांदा ऍड करणार आहे. तो मी उभा कट करून घेतलेला आहे. ह्यासोबतच ह्यामध्ये कढीपत्ता ऍड करून घेऊया. कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा हळूहळू कॅरमलाइज व्हायला लागलेला आहे. अजून काही वेळ आपल्याला कांदा कॅरमलाइज करून घ्यायचा आहे. त्याचा कलर लाईट गोल्डन ब्राऊन व्हायला हवा. कांदा मस्त कॅरमलाइज झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये मटन खिमा ऍड करून घेणार आहोत. हा मटन खिमा पावशेर आहे आणि ह्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. मटन खिमा ऍड करून घेऊया. मटन किंवा साधारण 5 मिनिटं परतून घेऊया. साधारण 5 मिनिटं किंवा परतून झाल्यावरती आपण ह्यामध्ये मसाले ऍड करून घेऊ. मसाल्यांमध्ये मी तिखट, हळद, काश्मीरी लाल मिर्च, कसुरी मेथी आणि धनेपूड घेतलेली आहे. हे आपण ऍड करून घेऊयात. परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ.
आता ह्याला थोडस तेल सुटोसतो पर्यंत आपल्याला सगळे मसाले आणि खिमा परतून घ्यायचा आहे. ह्याला बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जे मटन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते ऍड करून घेऊया. मिक्स करून घेऊ. मी फ्लेम मीडियम वरती ठेवलेली आहे. ह्यावरती आता आपण पुदिना ऍड करून घेऊयात. याला थोडा वेळ असंच ओपन मध्ये आपण परतून घ्यायचं आहे, थोडस तेल सुटोसतो पर्यंत, आणि मग आपण ह्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. साधारण 5 ते 10 मिनिटं सगळं परतून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करून घेऊयात. हे परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झाकण ठेवून हे शिजवून घेऊ. आपण अधूनमधून ह्याला चेक करत राहणार आहोत आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे. झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. आता एकदा झाकण काढून घेऊया आणि हे परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ. आता ह्यामध्ये आपण थोडस मीठ ऍड करून घेणार आहोत. आधी पण आपण मीठ ऍड केलेलं आहे म्हणून थोडस मीठ ऍड करा. मी परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ. परत थोडा वेळ झाकण ठेवून मटण शिजवून घेऊया. साधारण 30 मिनिट आपण हे मटण कव्हर करून कुक करून घेतलेलं आहे. ह्याला छान तरी सुटलेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण टमॅटो प्युरी ऍड करून घेऊया. इथे मी 2 मोठे टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. मटण सुद्धा बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता आपण हे न झाकता शिजवून घेऊयात. तुम्हाला असं वाटलं की मटण शिजलेलं नाहीये तर तुम्ही हे झाकण ठेवा आणि परत एकदा शिजवून घ्या. एक वाफ काढून घ्या. साधारण 10 मिनिटं लीड न ठेवता मी मटण शिजवून घेतलेलं आहे. आपण एकदा चेक करून घेऊ की मटण शिजलं आहे का. एकदम परफेक्टली कुक झालेलं आहे. गॅस ऑफ करून घेऊ आणि वरनं मी फ्रेश कोथिंबीर स्प्रिंकल करून घेणार आहे. आता आपण मटण राराची प्लेटिंग करून घेऊयात.